मदन ना देवऋषी पोरग आहेत, त्याला भटकणारे आत्मा भूत सगळे दिसतात. तू कोण आहे? भटकणारा आत्मा आहे. मम्मी काय करू? माझी अतृप्त इच्छा तू पूर्ण करायची. नमस्कार, मी वर्षा दांदळे. अल्ट्राचा एक नवीन मराठी चित्रपट तुमच्या भेटीला येणार आहे 4 ऑक्टोबरला. एक डाव भूताचा नाव ऐकून गंमत वाटली ना? येस, भूताचे सुद्धा डाव असतात. आता हा डाव तुमच्यामध्ये कुठला आनंद पेरणार आहे ते बघायला तुम्ही 4 ऑक्टोबरला नक्की 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 टॉकीजमध्ये जा. मी या चित्रपटामध्ये सिद्धार्थ जाधवच्या आईचा रोल करते. ती अशी थोडीशी टिपिकल आई असते ना, मुलावर खूप प्रेम करणारी, आणि मुलाचं हे असं येडबागळं काहीतरी झालेलं बघून ती बिचारी आतून वैतागलेली आहे. तर तिचा तो वैताग आणि सिद्धार्थची मस्ती या दोघींचं मिश्रण असलेला तो सिनेमा आहे. आणि त्या सिनेमाची खूप गाणीसुद्धा आता गाजतायत, तीसुद्धा तुम्ही यूट्यूबवर जाऊन प्लीज 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 बघा. आणि हा सिनेमा तुम्ही बघा. या सिनेमामध्ये ना एक अशी वेगळी गंमत दाखवलेली आहे जी मी तुम्हाला आता सांगत नाही, सांगितलं तुम्हाला तुमची मजा जाईल. एक सस्पेन्स आहे, काहीतरी घडतंय. ते नेमकं काय घडतंय, मकरंद अनासपुरे घडवत आहेत की सिद्धार्थ जाधव घडवत आहेत की बाकी दुसरे आमचा आशय कुलकर्णी घडवतोय, हे सगळं बघण्यासाठी तुम्हाला सज्ज व्हावं लागेल 4 ऑक्टोबरला. तर एक डाव भूताचा बघायला विसरू नका. चित्रीकरण करताना काय सांगू, म्हणजे मला ना आमचे जे दिग्दर्शक आहेत नवरे साहेब यांनी सांगितलं, यांना हे आम्हाला डायलॉग द्यायचे, वर्षाचे हे डायलॉग्स आहेत. तर मग मी आणि सिद्धार्थ असे वाचायचो, हे ठांग ना आपण असं करूया ना, इथे ना तू हे असं कर. आणि मला त्यांनी अख्खा एक सीन असा होता की ज्यात मला एकही डायलॉग नव्हता. फक्त आम्हाला त्या साधू समोर जाऊन सांगायचं होतं की मी फक्त एक कुंडली, माझ्या मुलाची कुंडली त्या साधूला देते आणि म्हणते माझ्या मुलाचं लग्न जुळवा. ह्या एवढंसच सीन होतं आणि पोरगं फक्त एवढंच करतं. तर तो अख्खा सीन आम्ही तो जवळजवळ 1.5 ते 2 मिनिटाचा टॉकी केला, टॉकी सीन केला, काही डायलॉग नव्हते, पण आम्ही इम्प्रोवाइज केला. इम्प्रोवाइज करत 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 तो सीन इतका मोठा झाला की शेवटी सर म्हणाले थांबा आता. तर आणि आहेत गमती जमती, तर अशाच गमती जमती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आमच्या एक डाव भूताचा या चित्रपटात, जो साकार होत आहे 4 ऑक्टोबर रोजी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात. पाहायला विसरू नका एक डाव भूताचा. अरे तुझा गुलाब तर तिला देण्याआधीच तुटला, अरे पुढं तुला लेकरं बाळ होतील का नाही बाबा. डाव 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 भूताचा.